स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। वारणापट्ट्यातील ज्येष्ठ नेते आणि कोरेगावचे माजी सरपंच व्यंकटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आर के पाटील अप्पा विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली। निवडीनंतर व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते नूतन संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला। कोरेगाव येथील आर के पाटील अप्पा विकास सोसायटीची निवडणूक जाहीर झाली होती। परंपरेप्रमाणे याही वेळी निवडणूक बिनविरोध करण्यात माजी सरपंच व्यंकटराव पाटील यांना यश आले। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मानसिंग पाटील यांना काम पाहिले। सहकार रत्न स्वर्गीय आर के पाटील यांनी या सोसायटीच्या माध्यमातून सभासदांचे जीवनमान उंचावले आहे। सर्वसाधारण गटातून व्यंकटराव केशवराव पाटील, नारायण जगन्नाथ पाटील, आनंदराव रघुनाथ पाटील, अनिल शामराव पाटील, व्यंकटराव शामराव पाटील, प्रकाश आनंदा कुदाले, विकास रघुनाथ पाटील, विश्वास महादेव बाबर यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे। महिला राखीव गटातून वंदना अधिकराव पाटील, लक्ष्मी बापू मगदूम सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे। इतर मागासवर्गीय राखीव गटातून चांसो मीरा मुलानी यांची तर विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास गटातून शंकर भिकू गावडे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली। अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून यादव मारुती कांबळे यांची संचालकपदी निवड झाली। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा।